हॅलो, मी विनंती करतो की दादासाहेब कोरेकरांनी यांचे आपले व्याख्यानास सुरुवात करावी. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, गणेश मित्रमंडळाचे उत्साही कार्यकर्ते आणि बालमित्रांनो, काल बाजी पाशलकर यांच्या बलिदानानं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यानंतर प्रतापगडचं महान युद्ध झालं, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वीर बाजी प्रभू शिवा काशी आणि सर्व मंडळी ज्या लढ्यामध्ये होती तिचा अफजलखानाचा पाडाव झाला आणि त्यानंतर पन्हाळगडला पडलेला सिद्धेजोहरचा वेढा, ज्या वेढ्यातून बाजी प्रभू आणि शिवा काशीतनं बलिदान देऊन महाराजांना सुरक्षित स्थळी पोचवलं, अशा प्रकारच्या प्रसंगाचा आपण काल विचार केला होता. आज श्री गणेशाच्या चरणी मी दादासाहेब कोरेकर शिवव्याख्याता दुसरे पुष्प अर्पण करीत आहे. महाराजांनी पन्हाळगडाचा वेढा फोडला, बाजी प्रभू शिवा काशीचं बलिदान झालं आणि दुसरं मोठं संकट महाराजांच्या पुढे येऊन उभं राहिलं. महाराजांच्या पुढे संकटामागून संकट येत होती, पण महाराज असे धीरोदत्त होते की काळालाही त्यांना घाबरण्याची भीती माहीत नव्हती. त्या वेढ्यातून एवढ्या मोठ्या सही सलामत सुटल्यानंतर आणि 500 रुळोशी कोळ्यातील मावळ्यांचं बलिदान झाल्यानंतर महाराज राजगडावरती आले, माँसाहेबांना भेटले, पण महाराजांना उसंत कुठं होत. मातेच्या पुत्राच्या भेटीनं आनंद झाला, पण दुःखाचं सावट होतं की अनेक वीरांनी राजांना सुरक्षित आणण्यासाठी बलिदान केलेलं होतं आणि इथं येऊन कुठं ते राजगडावरती थोडेसे स्थिर स्थावर होतात नाही होतात तोच त्याच्या अगोदरच बातमी आली होती की पुण्यामध्ये शाहिस्तेखान येऊन थांबला. औरंगजेबाचा मामा 1,00,000 फौजेनिशी, थोडी तिडकी फौज नव्हती, 1,00,000 फौज घेऊन औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये लाल महालामध्ये जे महाराजांचा वाडा होता, जिथं पूर्वी महाराज राहत होते, जिजाऊ भाईसाहेब राहत होत्या, परंतु हल्ल्यामागून हल्ले होऊ लागले आणि महाराजांनी ठरवलं की आता सुरक्षित स्थळी कुठेतरी गेलं पाहिजे आणि मग महाराजांनी राजगडाचा आश्रय घेतला. राजगडावर जाऊन राहिले, त्याच्या आधी सिंहगडावर जाऊन राहिले आणि असा गडांचा आश्रय घेतल्यानंतर इकडं शाहिस्तेखान मोठ्या आयटीत आला, लाखभर फौज पुण्याच्या अवतीभोवती वेढा टाकून बसली आणि शाहिस्तेखान लाल महालामध्ये जणू काय आपलाच वाडा आहे अशा आयटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यामध्ये येऊन विसावला, सगळा लवाजमा घेऊन आला, अनेक बेगमा घेऊन आला, त्याचा एक मुलगा आणि जावईसुद्धा त्याच्याबरोबर होते आणि लाखभर फौज होती आणि दुसरा एक सेनापती त्याच्याबरोबर होता, दोन सेनापती, एक शाहिस्तेखान आणि दुसरा राजपूत सरदार होता जसवंत सिंग राठोड त्याचं नाव. असे दोन मतभर सरदार पुण्यामध्ये येऊन दाखल झाले आणि इथं आल्यानंतर त्यांनी फौजा आपल्या मावळामध्ये जवळपासच्या प्रदेशामध्ये सोडून दिल्या, घरदारं लुटा, मुलीबाळी पळवा, शेतकऱ्याची घरं उद्ध्वस्त करा, शेतामध्ये पिकामध्ये जनावरं घाला आणि सगळा प्रदेश उजाड करून टाका, अशा शाहिस्तेखानाच्या आज्ञा सुटल्या
आणि त्याची फौज कामाला लागली. या पुण्यापासून काही अंतरावरती चाकण नावाचं गाव आहे, आता मोठं गाव आहे. त्या चाकणला एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले संग्रामगड, भुईकोट किल्ला आहे वाड्यासारखा. आणि हा महाराजांचा इथे एक शूर किल्लेदार होता, त्याचं नाव फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजी नरसाळा मोठा ताकदवान माणूस होता, 400-500 फौज बरोबर होती. आणि या संग्रामगडाची रखवाली करत असताना शाहिस्ते खानानं त्या किल्ल्याला वेढा दिला आणि आपल्या फौजेला सांगितलं, एक टोळी तिकडं पाठवली, एक फौज तिकडं पाठवली, एक 2-4 हजार सैनिक तिकडं पाठवले आणि सांगितलं की किल्ला जिंका. पण फिरंगोजी नरसाळा असा मातबर किल्लेदार होता, मावळे असे जबरदस्त होते की 500 मावळ्यांनी ह्या 5,000 फौजेला दाद दिली नाही. किल्ल्याच्या जवळ आले की वरून दगडझोंडे फेकायचे, किल्ल्याच्या जवळ आले की वरून मारा करायचा, गोफण मुंडीतून दगड मारायचे, तेव्हा कुणालाही ते जवळ येऊ देईनात. आणि 56 दिवस झाले बाहेरूनही काही कुमक येईना, मार्दांची इतर सेना किल्ल्याभोवती कुणी जायला तर म्हणजे पाठवली गेली नाही. आणि पाठवली गेली नाही तोपर्यंत किल्ला फिरंगोजीने लढवला 56 नावाची बस होता. शाहिस्ते खानानं विचार केला की किल्ला असा जिंकून आपल्याला मिळणार नाही, मग काय करायचं. तर त्याने एक युक्ती योजली की मराठे जवळ येऊ देत नाही आणि आपल्याला जवळ जाता येत नाही, या असे जर किल्ले 2-2 महिने, एक साधा किल्ला 2 महिन्यात आपल्याला मिळवता येत नाही तर शिवाजीचे डोंगरे किल्ले आपल्याला कधी मिळायचे. आणि मग शाहिस्ते खानाने एक त्याच्या सर्व मोठमोठ्या सरदाराची मीटिंग घेतली, बैठक घेतली आणि त्यांनी विचार विनिमय केला की काय करायचं, हा किल्ला कसा जिंकायचा, या किल्ल्याला भगदाड कसं पाडायचं, या किल्ल्यामध्ये आत प्रवेश कसा करायचा. आणि मग कुणीतरी युक्ती सांगितली की आपण इथून भुयार खोदायचं 1 किलोमीटर आणि तिथपासून ते भुयार खोदत किल्ल्याच्या तटापर्यंत आणायचं बुरंजाच्या खाली. आणि कामाला लागली माणसं, फौज एवढी अपाट होती की त्यांना काही माणसाची कमतरता नव्हती, अनेक माणसं कामाला लागली आणि 4-8 दिवसात ते भुयार किल्ल्याच्या बुरंजाखाली गेलं. त्या बुरंजावरती 90 जवान उभे होते, मावळे 90, आणि पहारा देत होते ताट मानेनं आणि शत्रूकडं बघून हसत होते की अजून तुम्हाला काही प्रवेश मिळाला नाही, तुम्ही येण्याचा प्रयत्न करा, तुमचं काय होतंय ते बघू. परंतु त्यांना दुर्दैव त्यांचं असं की त्यांना काही माहीत नव्हतं की काय होणार आहे. त्या किल्ल्याच्या तटाखाली यांचं भुयार खोदत आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळे सुरुंग पेरले आणि त्याला वाद दिली गेली, अग्नी दिला गेला, ते सुरुंग पेटले आणि अचानक स्फोट झाला आणि त्या बुरंजावरती उभे राहिलेल्या 90 मराठ्याच्या देहाच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या. मराठे आकाशात फेकले गेले, मावळे आकाशात फेकले गेले आणि किल्ल्याला भगदाड पडलं आणि जायला वाढ झाली. शाहिस्ते खानाची फौज तयार होती आणि फौज आता चालून आली, दिन 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 म्हणून गर्जना करत चालून आली. आणि फिरंगोजी नरसाळ्याने ते बघितलं किल्लेदारानं की किल्ल्याच्या तटाला खिंडार पडलं, आपण बेसावध राहिलो, आपल्याला कळलं नाही काय झालं ते, आणि आता हा किल्ला आपल्याला लढवलाच पाहिजे. कारण महाराजांचा हुकूम असा होता की किल्ला शेवटचा माणूस असेपर्यंत लढवायचा, किल्ला लढून गेला तरी चालेल पण सोडून यायचं नाही. आणि या हुकमाची तामिली करण्यासाठी फिरंगोजीनं आपल्या जवानांना चेतवलं आणि जे राहिलेले 300-400 जवान होते त्यांना एकत्र केलं आणि फिरंगोजीच्या कंठातून एक गर्जना बाहेर पडली, बोला हर हर महादेव, बोला हर हर महादेव. आणि या गर्जनेनं बाकीच्या मावळ्यानं साथ दिली. फिरंगोजीनं आपला सोनसळी पट्टा, दुधारी तलवार ज्याला दांड पट्टा म्हणतात ती उपसली आणि बेभान होऊन त्या तटाच्या खिंडाराकडे तो धावला आणि त्याच्याबरोबर सगळे मावळे फिरंगोजीच्या बरोबर लढायला उभे राहिले. रात्रीची वेळ होती, अंधाऱ्या रात्री फिरंगोजीनं तटाचं रक्षण करायची जबाबदारी घेतली. सगळे मावळे लढायच्या कामाला लागले आणि फिरंगोजीच्या मोगली फौजेला म्हणत होता, या
तुमचा बाप इथं फिरंगोजी नरसाळा उभा आहे. आत आत येण्याची कुणाची ताकद होईना. फिरंगोजीकडे पाहिल्यानंतर, त्याचा अवतार पाहिल्यानंतर ते सैनिक मागे हटायला लागले. येऊन तर बघा तुमचं काय होतंय ते. आणि अशी जोरदार हाणामारी सुरू केली. मावळ्यांनी येणाऱ्यांची कत्तल सुरू केली आणि त्यांच्याच मुर्द्यांनी त्या खिंडारामध्ये ढीग घालायला सुरुवात केली. परंतु हे युद्ध रात्रभर चालू होत. एक रात्रभर केवळ 300-400 जवानांशी फिरंगोजी नरसाळा लढत होता. मावळे पडत होते कारण समोर अफाट ताकद होती. 500 मेले तर 500 नवे तयार व्हायचे, 500 मेले तर पुन्हा 1000 यायचे. आणि असं करता करता रात्रभर ते युद्ध चालू होतं. आणि या रात्रभरच्या युद्धामध्ये फिरंगोजीचे शेवटी सगळे जवान मारले गेले जवळपास. तरी सुद्धा फिरंगोजी लढत होता. आता सूर्य आकाशात दिसू लागला. रात्रभर फिरंगोजीची शमशेर चालत होती. शेकडो जवान त्यांनी समोर शत्रूचे मारले आणि तरीसुद्धा लढत होता. अंगावर जखमा झाल्या होत्या तरीसुद्धा लढत होता. आणि सकाळ झाली आणि सगळ्या मोगल सैनिकांनी त्याला वेढलं शाहिस्तेखानाच्या. तरीसुद्धा दांडपट्टा घेऊन स्वतःच्या अंगाभोवती फिरून तो रक्षण स्वतःचं करत होता. आणि ते शाहिस्तेखानानं पाहिलं, हत्तीवर बसलेला होता शाहिस्तेखान. आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्याला कौतुक वाटलं. अरे मर्द असावा तर असा. त्याने आपल्या सैनिकाला हात करून सांगितलं, ए ठहरो. सगळ्या तलवारी थांबल्या. फिरंगोजी रागारागाने त्या शाहिस्तेखानाकडे बघत होता. आणि शाहिस्तेखान त्याला हसून म्हणत होता, अरे फिरंगोजी तुम हमारे पास आओ, हम तुम्हें सिपह सालार बना देंगे, हम तुम्हें सेनापति बना देंगे, हम तुम्हें जागीर देंगे, तुम हमारे पास आओ. एवढं सगळं सांगितल्यानंतर फिरंगोजीनं त्याला पुन्हा सांगितलं की बाबा रे, आम्ही शिवाजीराजाची माणसं आहोत, आम्ही कशाच्या तुकड्यासाठी तुझ्या बाजूला येणार नाही. आम्हाला कुठले जागीर नको. आमचा राजा आमच्यावर एवढं प्रेम करतो, त्याला आम्ही सोडणार नाही. तो म्हटला, बहादूर आहेस, मी तुझ्या बहादुरीची कदर करतो आणि तुला जाऊ देतो. आपल्या सैनिकाला आज्ञा दिली, अरे त्याला जाऊ द्या. त्याला एक घोडा दिला, कपडे दिले, त्याचा सत्कार केला आणि सांगितलं, जा, तुझ्यासारखे मर्द पाहिल्यानंतर मला अभिमान वाटतो. तू आमच्या सेनेत असता तर आणखी अभिमान वाटला असता. अशी फौज तुझ्या राजाकडे याचाही आम्हाला अभिमान वाटतो. आणि फिरंगोजी तिथून निघाला, महाराजांकडे आला. त्यावेळेला महाराज सिंहगडावर. फिरंगोजी किल्ला पडला ही बातमी महाराजांच्या कानावर अगोदरच गेली. महाराजांनाही वाईट वाटलं की आपण फिरंगोजीला मदत पाठवू शकलो नाही. फिरंगोजी गडावर येऊन महाराजांच्या पुढे खाली मान घालून उभा होत. फिरंगोजीचं वय 40-45 वर्षाचं होतं, बुजुर्ग माणूस होत. वाईट वाटलं त्याला की आपण किल्ला सोडून आलो. महाराजांची आज्ञा असते की शेवटचा माणूस पडेपर्यंत किल्ला लढवा आणि आपण किल्ला सोडून आलो. महाराज हसले. फिरंगोजीकडे बघून महाराज म्हटले, फिरंगोजी आमच्या कानावर सगळी बातमी आली. तुम्ही खूप शौर्याने लढला. आणि त्यांनी आपले पंतप्रधान मोरोपंताकडं नजर टाकली आणि सांगितलं, मोरोपंत एक शमशेर आणा, एक शेला आणा. आता फिरंगोजीला वाटलं की महाराज आपली टिंगल करतायत, आपण किल्ला सोडला म्हणून. पण महाराज गुणांचे कैवारी होत, कदर करणारे होत. त्यांनी शमशेर आणली गेली, शेला आणला गेला. फिरंगोजीच्या कमरबंदामध्ये महाराजाने स्वतः तलवार बांधली आणि शेला त्याच्या कमरेला बांधून सांगितलं, वा, तुझ्यासारखे मर्द जोपर्यंत स्वराज्यात आहेत तोपर्यंत स्वराज्याला कोणाचीही भीती नाही. फिरंगोजी आम्ही तुमची कदर करतो. किल्ला पडला काय हरकत नाही, तुम्ही फार शौर्याने लढला, तेव्हा अशी माणसं स्वराज्यात आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही तुम्हाला आजपासून किल्ले भोपाळगडाचे किल्लेदार नेमत आहोत. हा सातारा जिल्ह्यातील दुसरा किल्ला. त्या किल्ल्यावरती मग फिरंगोजीला किल्लेदार म्हणून नेमलं. महाराज असे होते, त्यांचे लढवय्ये मावळे असे होते. त्यानंतर महाराजाच्या कानावर बातमी आली की शाहिस्तेखानाचा दुसरा सरदार कोकणात जाऊ बघतोय, त्याचं नाव करतलब खान, करतलब खान.
आणि त्याच्याबरोबर एक लेडी सरदार होती, स्त्री सरदार होती, तिचं नाव राय बागन। आता हे राय बागन कोण होती? हे राय बागन मूळची ब्राह्मण हिंदू स्त्री होती, पण तिने मुसलमान धर्म स्वीकारला। ती माहूरच्या उदाराम देशमुखाची पत्नी होती, म्हणजे चांगल्या घराण्यातील स्त्री होती, जागीरदार स्त्री होती। नवरा मारला गेल्यानंतर ती औरंगजेबाच्या फौजेमध्ये सरदार झाली आणि तिला शाहिस्तेखानाच्या फौजेबरोबर महाराष्ट्रामध्ये शिवाजीचं राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवलं होतं। एक हिंदू स्त्री मुसलमान होऊन औरंगजेबानं किशोर होती तिला किताब दिला राय बागन, राय बागन। आणि ती चालून आली, तिच्याबरोबर करतलब खान होता आणि या दोघांनी 5,000 फौज घेऊन महाराजांचा कोकणातला मुलुक लुटायला सुरुवात करायची। म्हणून वडगाव मावळ मार्गे त्यांनी तिकडं उंबरखिंडीत प्रवेश केला। उंबरखिंड त्या खिंडीचं नाव आहे। आणि या उंबरखिंडीतून जाताना भयान अरण्य होतं सगळ्या बाजूनी, खिंडीतून फक्त रस्ता होता कोकणात जायला। तुम्ही खोपोली अलिबाग मार्गे जरी गेला, कारण मी जे बोलतो आहे तिथं तिथं मी जाऊन आलेलो आहे, त्यामुळे सगळे मार्ग मला माहिती आहेत, कुठून सैनिक गेले, कोणत्या मार्गे गेले। तर तिथून त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना वाटलं आता आपण निवांत कोकणात शिवाजीच्या राज्यावरती आक्रमण करू, तिथला प्रदेश उद्ध्वस्त करू। पण महाराज त्यांचे हेर इतके जागृत होते की महाराजांचं हे डिपार्टमेंट जे होतं हेर खातं, बाहेरचे नाईक त्याचा प्रमुख होता। उद्या काय होणार त्याची बातमी आज महाराजांकडे असायची, उद्या कोणता शत्रू कुठं जाणार त्याची बातमी आज असायची, आणि तो शत्रू पोहोचण्याच्या आधी महाराजांचे सैनिक मावळे तिथं जाऊन पोहोचायचे, सरदार सेनापती बंदोबस्त करायचे, शत्रूला कळत नसायचं, त्या शत्रूला जाग कोंडलं जायचं। आणि महाराजांच्या कानावर ही बातमी आली की करतलब खान आणि राय बागन कोकणात जाऊ इच्छितात, उंबरखिंडी मार्गे जाऊ इच्छितात। हा सगळा भाग जंगलाचा भाग होता, त्या उंबरखिंडीतून जाताना छोटासा रस्ता, पाठीमागं जंगल, गर्द झाडी, आणि या गर्द झाडीतून माणूस एकटा जाताना तो काय मागं पुढं पाहिली इतकं भयानक वातावरण आहे। आजही तिथली तशीच अवस्था आहे, उजाड प्रदेश, तिथं मध्ये गाव वगैरे काही लागत नाही। आणि अशा प्रदेशातून ती फौज चालायला लागली असताना अचानक मोठमोठी वाद्य वाजायला लागली, मोठमोठी वाद्य वाजत होती, रानामध्ये पाखराशिवाय कोणी नव्हतं। आणि त्याचबरोबर बाण सुटायला लागले धनुष्यातून, आणि त्या बाणाने एक एक सैनिक मरायला लागला। करतलब खान आणि राय बागनचे डोळे विस्फारले, आता काय करायचं, शत्रूचे बाण येतात कुठून? दोन्ही बाजूनी शत्रूचे बाण येत होते, हे नेमके मधी सापडले। सैनिक झाडामध्ये लपले होते, झाडावर लपले होते शिवाजी महाराज, आणि राजे स्वतः सेनेचं नेतृत्व करत होते। नेताजी पालकर त्यांच्या बरोबर होते, तानाजी मालुसरे त्यांच्या बरोबर होते, अनेक मोठे सरदार त्यांच्या बरोबर होते आणि सैनिकही होते। आणि अशा प्रकारे त्यांनी सगळं करतलब खान आणि राय बागनला वेढून टाकलं, आणि वेढून टाकल्यानंतर त्याला काही सूचना, तेव्हा राय बागनला माहीत होतं शिवाजी राजे कसे आहेत। राय बागननं करतलब खानाला सांगितलं, बाबा रे याच्यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, शिवाजी राजाला शरण जाणे। आपल्याला जर जगायचं असलं, वाचायचं असलं, तुला काय वाटलं शिवाजी राजाचं राज्य इतकं सोपं आहे की सहज कोकणात गेला आणि राज्य घेतलं, आपल्याला पुढं जाता येणार नाही, आणि जगायचं असलं तर महाराजांना शरण गेलं पाहिजे। करतलब खान मोठा ताठ होता, पण काही चाले ना, अजूनही बाण सुटत होते। आणि त्याचबरोबर मग हर हर महादेवची गर्जना सुरू झाली आणि अफाट संख्येने मावळे आपल्या भोवती गोळा झाले। ते पाहिल्यानंतर करतलब खानाला खानाने राय बागनला सांगितलं की जे काय आता निस्तरायचं ते तू निस्तर, शिवाजीकडे जायचं काम तू कर, आणि शरणागती आपण पत्करू, जा तू महाराजांच्या पुढे जाऊन उभी राहा, सांग आम्ही शरण आलो। आणि मग राय बागन पांढरा ध्वज घेऊन निघाली, तिच्याबरोबर काही सैनिक होते। पुरुषी वेशामध्ये असलेली राय बागन तिच्याकडं पाहिल्यानंतर सहजासहजी कुणी ओळखणार नाही, महाराजांच्या पुढे येऊन उभे राहिले। महाराजांनी तिला महाराजांना तिने मुजरा केला
आणि महाराजाकडे एक टक्की बघायला लागले। शिवाजी राजाला इतक्या जवळून तिने पहिल्यांदा पाहिलं होतं। या राजा एवढा परमप्रतापी ज्याने अफजल खान मारला, या राजा हा राजा एवढा परमप्रतापी की ज्याने सिद्धी जोहरला वेढा फोडून पळायला लावलं, असा राजा आपण आपल्या साक्षात आज आपल्या पुढे उभा आहे। पाहिल्यानंतर मुजरा करून तिने सांगितलं, महाराज आमचं चुकलं, पण तुम्ही मला ओळखलं। महाराजांनी तिच्याकडे एक वार बघितलं आणि सांगितलं आणि हसले, महाराज तुम्हाला कोण ओळखत नाही, तुम्ही राय बागन सरदार औरंगजेब, आम्ही तुम्हाला ओळख, तुम्हाला पाहिलं नसलं तरी तुमची कीर्ती आमच्या कानावर आहे, तुम्ही शूर आहात, फक्त तुमची जागा चुकली। तुम्ही आमच्या बाजूला असता पण आता तुम्ही मुसलमान झाला, त्यांची सरदारकी पत्करली, काय हरकत नाही, तुम्ही त्यांच्या बाजूला आहात, मी तुम्हाला तुम्ही शरण आल्याबद्दल अभय देतो, तुम्हाला जायला वाट देतो, पण कुठं आले तसे परत जायचे, आणि तुमच्याजवळ असलेली सगळी शस्त्र खाली ठेवायची। तुम्ही जे घेऊन चालला ना, तोफा बंदुका तलवारी ढाली अंगानिशी कपड्यावर अंगावर असलेल्या कपड्यांशी परत जायची, ही माझी आठ असते। आम्ही जेव्हा शत्रूला कोंडीत पकडतो तेव्हा त्यांनी फक्त कपड्यांशी जायचं असतं। तुम्हाला आठ मान्य असली तर ठीक, नाही तर तुम्हाला माझ्या सेनेनं चोही बाजून वेढलेलं आहे, तुम्हाला जायला आता पर्याय नाही। त्यांनी सांगितलं, ठीक आहे महाराज आमचं चुकलं, आम्ही परत जातो। आणि राय बागन कर्तलब खान आणि ही सगळी एवढी 4-5 हजाराची फौज खाली मान घालून परत पुण्यामध्ये आली। हे महाराजांचे मावळे आणि महाराज असे होते। आता तिथून आल्यानंतर महाराजांची संकटं काही थांबत नव्हती, पुन्हा महाराजांनी आपल्या निवडक लोकांची बैठक घेतली, कारण महाराजांच्या पुढे हे किरकोळ संकट नव्हतं, 1 लाख फौजेचं संकट होतं, आणि महाराजाजवळ काही एवढी सैनिक बल नव्हतं की शाहिस्ते खानावरती छापा घालावा। शाहिस्ते खान जर पुण्यामध्ये 1 लाख फौज घेऊन बसलेला आहे तर महाराजांच्या जवळ 25-30 हजारापेक्षा जास्त फौज नव्हती, मग हल्ला करायचा कसा, हल्ला केलं तर आपण मारले जाणार। मग महाराजांनी आपल्या निवडक सरदारांची बैठक घेतली, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, बाजी सर्जेराव जेदे, कान्होजी जेदे, मातबर सरदार गोळा झाले, आईसाहेब होत्या जिजाऊबाई साहेब। आणि महाराजांनी विचार केला, महाराजांना नेहमी धाडस करायची सवय लागलेली होती, उडी घ्यायची संकटामध्ये, मरू किंवा जगू याची चिंता करायची नाही, महाराजांनी आयुष्यामध्ये कधी चिंता केली नाही, म्हणून एवढ्या मोठमोठ्या संकटात त्यांनी उड्या घेतल्या। शहाणा माणूस कधी संकटामध्ये उडी घेत नाही, जिथं देवदूत पाय टाकायला कचरतात तिथं सांगतात अशी धाडशी माणसं उड्या घेतात, देवदूतसुद्धा घाबरतात तिथं अशी माणसं उड्या घेतात। आणि छत्रपतीनं एक फार मोठं संकट अंगावर घ्यायचं ठरवलं, आणि ते मोठं संकट म्हणजे शाहिस्ते खानावर छापा घालायचा, लाल महालावर, हे सामान्य गोष्ट नव्हती लाल महालावर छापा घालणं। 1000 फौजेचा पहारा कडेने, जसवत सिंगाची फौज, अनेक मराठा सरदार त्यांच्या बाजूला होते, आणि लाल महालात जाऊन हात घुसून शाहिस्ते खान मारायचा, हे काही सामान्य गोष्ट नव्हती। त्याला कमांडर छापा घालतात ना असं छापा घालायचं, पण महाराजाकडे इतकी फौज नव्हती, आणि ती फक्त थोड्या फौजेनिशी घालायचं हे महाराजांनी ठरवलं। आणि फौज किती, फक्त 1000 फौज महाराजांनी बरोबर घेतली। आज जायला इतकी सोपी गोष्ट नव्हती, परवानगी काढावं लागायची, मग कुणाच्या तरी लग्नाची परवानगी काढली गेली, आणि त्या लग्नाच्या वराडामध्ये महाराजांची 1000 फौज, त्याच्याबरोबर इब्राहिम खान नावाचा महाराजाचा सरदार होता, आणि तो मुसलमान होता, आणि तो महाराजांचा सरदार होता। इब्राहिम खान पुढे आणि बाकीची फौज मागे, त्याच्यामुळे कोणाला शंकाही आली नाही की शिवाजी राजाची फौज आहे। इब्राहिम खान सांगायचा की मैं वहां से आ गया हूँ, मुझे यहाँ भेजा है, आणि जाऊ द्यायचे चौकीदार त्याला, जाओ साहब, जाओ महाराज। आणि असं करता करता ही फौज रात्रीच्या वेळेला, आणि रमजानचे दिवस होते, दिवसभर उपवास करून मुसलमान मंडळी थकलेली असायची, आणि दिवसभर काय खायचं नाही, रात्री भरपूर खायचं,
त्यामुळे ते पेंगायला लागले आणि बरोबर मध्यरात्री महाराजाने त्या लाल महालावरती छापा घातला. लाल महाल तर महाराजांचा जोवाडा होता, कोणत्या बाजूने कुठे जाता येईल हे महाराजांना कळत होतं. महाराजांनी बरोबर लाल महालामध्ये आपले काही लोक घुसून दरवाजे उघडले गेले. त्यावेळेला जेवून सगळी माणसं झोपली होती आणि जी जागी होती ती भांडी घासणारी स्वयंपाके वगैरे होते. ते जागे असल्यामुळे ते ओरडले गनिम गनिम, पण गनिम गनिम म्हणेपर्यंत त्यांच्या गळ्यावरती तलवारी फिरल्या आणि महाराजांच्या सैनिकांनी त्यांना मारून टाकलं. ओरडायला कोणाला ठेवलंच नाही. दोन महाराजांची माणसं नगारखान्यात गेली आणि जोर जोरानं नगारा वाजवत होती. नगारा वाजवणं म्हणजे दिवस उजाडला. आज सैनिकांना काय कळे ना मध्यरात्री दिवस कसं काय उजाडला. त्यावेळेला काय घड्याळाची पद्धत नव्हती, कळायला मार्ग नव्हता. त्यांना वाटलं आता दिवस उजाडला, त्या आणखी निवांत जांभया द्यायला लागले आणि तोपर्यंत महाराजांनी लाल महालामध्ये प्रवेश केला आणि ते महाराज शाहिस्तेखानाला शोधत होते. तेवढ्या शाहिस्तेखानाच्या मुलाला वाटलं की शत्रू आला म्हणून तो तलवार घेऊन महाराजावर चालून आला, पण तो महाराजावर वार करण्याच्या पूर्वीच महाराजांनी त्याच्यावर वार केला, जाग्यावर मेला. मग शाहिस्तेखानाचा जावई चालून आला, तोही असा दुसऱ्या बाजी सर्जेराव जेद्यांनी त्याला आडवा केला आणि मग महाराज शोधत होते कुणाला तर शाहिस्तेखानाला. पण शाहिस्तेखानाच्या बेगमाने जेव्हा पाहिलं की आता शिवा आ गया, एक ओरडायला लागल्या भयंकर आणि त्यांनी सगळे दिवे मालून टाकले दिसायला नको म्हणून. मराठ्यांच्या तलवारीनं कित्येक बायकाही मेल्या त्याच्यात, पण त्यांनाही कळलं नाही. यांनी अंधार केल्यामुळे मराठे मावळे तलवारबाजी जे करत होते दिशेल त्याच्या डोक्यात तलवार घालत होते. मग स्त्री एका पुरुषे त्यांना माहीत नव्हतं. बेगमाई अनेक मेल्या आणि मग एक शिवाजीराजे शोधत होते की शाहिस्तेखान कुठे. आणि मग शाहिस्तेखानानं पाहिलं की शिवाजी समोर आपल्यावर चालून येतोय. तेव्हा शाहिस्तेखानानं त्याच्या महालाच्या मध्ये एक खिडकी होती, महाल आणि दुसऱ्या पुढच्या हॉलच्या मध्ये, त्या हॉलमधून त्याने खिडकीमधून पलीकडे उडी मारली आणि उडी मारत असताना त्याचे हात असे जे होते महाराजांनी तलवारीचा एक वार केला, केला शाहिस्त्यावर वार, त्याची बुटल तोट बोटे तुटली चार. एका पोवडेकार्याने म्हटलंय, केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटले बोटे चार, चमकेशी उभाची तलवार, चमकेशी उभाची तलवार. त्याच्यावर वार केला आणि प्राणावर आलं ते बोटावर निभावलं. चार का तीन बोटं तुटली, कुणी तीन म्हणतात कुणी चार म्हणतात, पण बोटं तुटली त्याची आणि तो वाचला. वाचला पण एवढा घाबरला की त्याला सकाळ कधी होती त्याची तो वाट बघू लागला. मुलगा मेला, जावई मेला, इतर 60 माणसं त्या माऱ्यामध्ये मेली आणि महाराजांची फक्त 6 माणसं मारली गेली. हे 60 माणसं त्या शाहिस्तेखानाची बेगमा, मुलगा, जावई, इतर सैनिक मारले गेले. आणि शिवाजीराजे जसे आले तसे ह्या सैनिकांनी ओरडायला सुरुवात केली. यांना इशारा मिळता सगळी महाराजांची फौज एकत्र गोळा झाली आणि चोराच्या उलट्या बोंबा तसे ओरडायला लागले, भागो दौडो पीछा करो पीछा करो, शिवा भाग गया शिवा भाग गया. असं म्हटल्यानंतर तीच फौज पळत होती आणि स्वतःच सांगत होते शिवा भाग गया. जे शाहिस्तेखानाची फौज जागृत होईपर्यंत शिवाजीराजाची फौज मार्गी लागली. महाराजांनी त्याच्यात आणखी एक युक्ती केली होती की महाराजांना सिंहगडावर जायचं होतं. मग महाराजांनी काय केलं, काही मावळे त्या कात्रेच्या घाटात उभे केले, बैल घेऊन त्या बैलाला मोठमोठे पलिते लावले. अंधारामध्ये काही दिसलं दिसणार नाही आणि दिसले तर ते बैल दिसतील. मग शाहिस्तेखानाने फौजेनं सावध होऊन पाठलाग करायला सुरुवात केला, तर तो पाठलाग करत ते कुठे गेले, उजेड तिकडे दिसतो म्हटले मराठे तिकडे गेले आणि ते कात्रेच्या घाटाकडे पळाले आणि महाराज आपल्या फौजेसह शिंहगडावर निघून गेले. तिथं गेल्यानंतर या शाहिस्तेखानाच्या सैनिकांनी पाहिलं तर इथं सगळे बैलच बैल. आणि विचारले त्याच्या लोकांना कुठं चाललं, म्हणजे आम्ही लहान लोक आहे व्यापार करण्यासाठी निघालो, आम्ही तिकडं कर्नाटकमध्ये चाललो आहे. कपाळाला हात लावून ती फौज परत आली. सकाळ झाली, शाहिस्तेखानानं आपल्या सगळ्या सरदाराला बोलवलं आणि सांगितलं की बाबा रे आता मी इथं काही राहणार नाही, मला हा शिवाजी आज माझे बोटच गेले फक्त, उद्या तर माझं काही खरं नाही. आणि मग त्यांनी तळ हलवला आणि तो औरंगाबादला निघून गेला. ही बातमी जेव्हा औरंगजेबाच्या कानावर आली, औरंगजेबाचा तो मामा होता शाहिस्तेखान,
आपला मामा हा इतका नालायक निघाला की ज्याने शिवाजीने 1,00,000 फौज दिले असताना याला मी शिवाजीने त्याच्या महालात जाऊन छापा घातला. औरंगजेबाने त्याला सांगितलं तुझी बदली मी बंगालमध्ये केलेली, आता मला परत तोंड दाखवायला यायचं नाही. आणि अशा प्रकारे शाहिस्तेखानचं एवढं मोठं संकट महाराजाने फक्त 1,000 फौजेनिशी घालवलं. आणि दुसरा जो सेनापती होता जसवंतसिंग राठोड हा सिंहगडाच्या पायथ्याला जाऊन त्यांनी तळ ठोकला होता सिंहगड घेण्यासाठी. परंतु महाराजांचा सेनापती त्यावेळेला सेनापती नव्हता पण सरदार होता प्रतापराव गुजर. आणि या प्रतापराव गुजराने त्याला असं सतावून सोडलं की तो जो पळस सुटला तो थेट दिल्लीपर्यंत थांबला नाही. एवढे जोरदार हल्ले केले त्याच्यावरती आणि प्रतापराव गुजराने की जसवंतसिंग राठोडही पळून गेला. तेव्हा अशा प्रकारे महाराजांची माणसं होती असे मावळे होते. यानंतर महाराज पुन्हा त्यांनी मध्ये सुरत लुटली, मावळे त्यांच्या साथीला होते. पण त्यानंतर महाराजांच्यावर पुन्हा एक मोठं संकट आलं, फार मोठं संकट. आणि ते म्हणजे औरंगजेबाचा दुसरा सेनापती मिर्झा राजा जयसिंग हा राजपूत होता. हा अंबरचा जयपूरचा राजा होता आणि औरंगजेबाचा सेनापती होता. औरंगजेबानं त्याला बोलवलं, सांगितलं की तुम्ही शिवाजीवर चालून जायच, वय वर्ष 50, 9 वर्षापासून जो लढाईमध्ये उतरलेला होता, जो सरदार झाला तेव्हा त्याचं वय 9 वर्षाचं होतं आणि आज त्याचं वय 50 होत. त्या मिर्झा राजा जयसिंगावर शिवाजीला नष्ट करण्याची, नेस्त नाबूद करण्याची जबाबदारी सोपवली. आणि मिर्झा राजा एक हिंदू राजा, एक हिंदूचं राज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रावर चालून येत होता आणि औरंगजेबाचा विश्वास नव्हता त्याच्यावर. औरंगजेब हा हिंदू आहे, उद्या त्या शिवाजीला जाऊन मिळाला तर ते दोघे आपल्यावर चालून येतील म्हणून त्यांनी आणखी एक सरदार त्याच्याबरोबर पाठवलं, त्याचं नाव दिलेर खान. हा दिलेर खान पठाण होता, कडवा पठाण होता. आणि त्याला औरंगजेबाने सांगितलं, बघ आम्ही सेनापती जरी त्याला नेमलेला असलं ना तरी तू त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आणि ठीक आहे, दोघं निघाले. पुरंदरला वेढा दिला, पुरंदर किल्ल्याला. या दिलेर खानानं 5,000 पठाणाची फौज घेऊन त्या किल्ल्याला वेढा दिला. त्या किल्ल्याचा किल्लेदार होता मुरार बाजी. काल मी तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे सांगितलं होतं, आज जो किल्लेदार होता तोही देशपांडेच होता पण तो मुरार बाजी देशपांडे होता. आणि हा महाराजांना कुठं सापडला? हा महाराजांना सापडला जावळीच्या मोऱ्यांकडे. महाराजांनी जावळीमध्ये हल्ला केला, मोऱ्यांचं राज्य होतं तिथं. मोरे महाराजांच्या विरोधी कारवाई करतात म्हटल्यानंतर महाराजांनी त्यांना समजून सांगितलं की मोरे तुम्ही आमच्या विरुद्ध कारवाई करू नका. मोऱ्याने ऐकलं नाही. मोरे म्हटलं आम्ही राजा आहोत, आम्हाला काय वाटेल ते करू, तुम्ही सांगणार आहे कोण? महाराजांनी सांगितलं तुम्ही आपणास राजे न म्हणविणे, राजे आम्ही, आम्ही राजा आहोत, तुम्ही स्वतःला राजे समजायचं नाही. हात रुमाले बांधून हुजुराच्या सेवेशी रुजू होणे, अन्यथा मारले जा, असं पत्र दिलं. आणि ते मोऱ्यांनी वाचलं आणि मोऱ्यांनी दुसरं पत्र दिलं आणि महाराजांना सांगितलं, येता जावळी जाता गोवली, याल तुम्ही तुमच्या पायानं पण जावळीतून माणूस बाहेर पडणार नाही. कारण जावळीचं जंगल म्हणजे प्रतापगडापासून रायगडापर्यंत आणि या जंगल प्रदेशामध्ये मोऱ्यांचं राज्य, रायरीचा किल्ला म्हणजे पुढे राजधानी शिवाजी महाराजांनी तो रायगड, या किल्ल्यामध्ये मोऱ्यांचं राज्य चालत. मोऱ्याने असा निरोप दिल्यानंतर महाराजांनी आपले साथीदार पुन्हा निवडले, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, संभाजी कावजी कोंढाळकर. मातभर सैनिक होते, सगळे सरदार होते. कान्होजी जेदे होते, बाजे सर्जेराव जेदे होते, भीमाजी वाघ होता, त्यानंतर जगताप होते, अनेक आडनावाचे सरदार होते. गोदाजी जगताप महाराजांचे पहिल्यापासूनचे साथीदार होते. सूर्यराव सूर्य होते. हे सगळी सेना घेऊन महाराज जावळीमध्ये घुसले आणि महाराजांनी जावळी घुसल्यानंतर मोऱ्यांचा पाडाव करायला सुरुवात केली. आणि मोरे जसं म्हटले होते तसं काही झालं नाही. महाराजांनी जावळी मारली, त्याच्यामध्ये मोरे, यशवंतराव मोरे मारले गेले. रायरीचा किल्ला महाराजांनी जिंकला. पण एक तरुण लढत होता, वय वर्षे 40, त्याचं नाव मुरारबाजी. त्याचे वडील मोऱ्यांचे सेनापती होते. आणि याच्यावर एक जबाबदारी सोपवलेली होती
मोऱ्यांच्या वाड्याचे रक्षण करण्याची, मोऱ्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्याची, उंचापुरा 6 फूट बलदंड देहाचा बेजार मिशाचा मुरारबाजी लढत होता आणि त्याच्यासमोर जो मावळा येईल त्याला उडवत होता। हे महाराजांनी पाहिलं, मोरे पराभूत झाले पण मुरारबाजी कुणालाही जवळ येऊ देना। महाराज समोर गेले आणि महाराजांनी मुरारबाजीला सांगितलं, मुरारबाजी थांबा। मुरारबाजीने शस्त्र थांबवलं, आम्ही तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही मोऱ्यांच्या बाजूने लढला, आम्हाला अभिमान आहे, तुम्ही तुमच्या राजाच्या बाजूने लढला, तुम्ही मोऱ्यांच्या वाड्याचं रक्षण करायला उभे राहिले आम्हाला तेही मान्य आहे, पण तुम्ही ज्या माणसाच्या बाजूने उभे आहात त्या माणसानेही आमच्या विरोधात दंड तोपटले, आम्ही त्याला संपवलं, तुम्हीच राहिलाय फक्त, तुम्हाला मारणं आम्हाला काही अवघड नाही, आमचे सैनिक तुम्हाला कसंही मारू शकते, परंतु लक्षात ठेवा आम्हाला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे, तुम्ही माझ्या बाजूला या, स्वराज्याचे पायिक व्हा, माझ्याकडे बाजीप्रभू आले तसे तुम्ही या। बाजीप्रभू देशपांड्यानं इमाने इद्वारे चाकरी करून एवढी मोठी लढाई जिंकली, तुम्ही आमच्या बाजूला या, तुम्हाला आम्ही संधी देतो। मुरारबाजीला ते पटलं, मुरारबाजीने शमशेर खाली ठेवली, महाराजांना मुजरा केला आणि मुरारबाजी त्या दिवसापासून महाराजांच्या सेनेमध्ये दाखल झाले। महाराजांनी त्यांना पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार केला, किल्ले पुरंदर असा एक भक्कम माणूस त्या किल्ल्याला किल्लेदार मिळाला, आणि त्याच वेळेला औरंगजेबाचा सरदार दिलेर खानने त्या पुरंदरला वेढा टाकला। आता एवढी मोठी फौज चालून येते, तोफावर चढत होत्या आणि तिथं जोडून 2 किल्ले, एक पुरंदर आणि दुसरा रुद्रमाळ म्हणून, पहिला किल्ला जोड किल्ले, रुद्रमाळ पडला तर पुरंदर पडणार, आणि फौज एवढी होती या मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाबरोबर 1.5 लाख फौज घेऊन ते महाराष्ट्रात उतरले होते स्वराज्यावरती। बरं, यांनी शेतकऱ्याची घरंदारं पेटून दिली होती, एवढी मोठी जबरदस्त दहशत त्यांची बसली होती की गावाची गावं उजाड पडली। गावामध्ये लोक तर किती असायचं, त्यावेळेला 200, 300, 100, आणि मावळामध्ये तर डोंगरदऱ्यात लोक राहायची, ते आणखी डोंगरदऱ्यात पळून गेले। पण सगळा अमुलूक यांनी उजाड करायचं ठरवलं आणि महाराजाने ओळखलं की इथं आता आपलं काही चालणार नाही, एवढ्या मोठ्या फौजेबरोबर आपण लढू शकणार नाही, आणि मग महाराजांनी तह करायचं ठरवलं। पण तिकडे मुरारबाजी पुरंदर लढत होता आणि एके दिवशी मुरारबाजीने ठरवलं की असं गप्प बसून उपयोग नाही, या फौजेवर आता हल्ला करायचा। त्यांनी 700 जवान निवडले निवडक आणि त्यांनी सांगितलं, गड्यांनो आपल्यावर महाराजाने किल्ल्याची जबाबदारी सोपवली, मरेपर्यंत किल्ला लढवायचा, हे सगळा शत्रू जरी वर आला तरी कापून मारायचा, याला सोडायचं नाही, आणि सगळ्यांनी हर हर महादेवची गर्जना केली आणि दिवसा ढवळ्या 700 जवानाची पलटण घेऊन मुरारबाजी बेबान होऊन दिलेर खानाच्या फौजेवर तुटून पडला। जसे बाजीप्रभू लढले तसे मुरारबाजी लढले, दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन मुरारबाजी कत्तल करत होते शत्रू सेनेची, आणि ते पाहिल्यानंतर दिलेर खान हत्तीवर बसलेला होता, त्यांनी पाहिलं, तोबा तोबा या आदमी आहे शैतानी, शिवा का एक एक आदमी अगर ऐसा हुआ ऐसा होगा तो ये वो शिवा कैसा होगा। त्याला आश्चर्य वाटलं, या अशी माणसं चिवट, आपण आता 2 महिने झाले लढा देतोय तरी पुरंदर किल्ला एक किल्ला आपल्या हाती येणार नाही, महाराजांकडे राजाकडे शिवाजी राजाकडे असे 200-250 किल्ले आहेत, एवढे सगळे किल्ले जिंकायला आपल्याला किती दिवस जातील। आणि मग त्यांनी मुरारबाजी लढताना पाहिल्यानंतर मुरारबाजीला सगळ्या पठाणांनी घेरलं तरी मुरारबाजी लढत होते आणि शत्रुसेनेला कापून काढत होते, सगळ्या बाजूने त्याला वेढलेला असताना दिलेर खानानं पुन्हा त्याला हात केला आपल्या सैनिकाला, ठहरो उसे मत मारो, आणि मग ते सैनिक थांबले आणि मुरारबाजीकडे बघून तो म्हटला, तू मरता आहेस, हम तुम्हारे सुरमा होने की कद्र करते हैं, तुम हमारे पास आओ, हम तुम्हें सिपा सालार बना देंगे, हम तुम्हें जागीर देंगे। प्रत्येकाला अशी लालूच दाखवायची, पण महाराजाची माणसं कधी फुटली नाहीत। आणि मग मुरारबाजी म्हटला, तू खाली ये, तुला सांगतो मी कसा आहे, महाराज कसे, तुला बघायचं असलं अरे आम्हाला काही लागत नाही, आम्हाला लागत असतं तर आम्ही कुठेही गेलो असतो,
पण आम्हाला महाराजांना साथ द्यायची, आमचे महाराज आमचं आमच्यावर प्रेम करायला भक्कम आहे, तुझ्या प्रेमाची आम्हाला गरज नाही आणि आम्हाला काही लागतं नाही, आम्हाला काय पाहिजे ते आमचे महाराज देतील, आम्ही स्वराज्याचे पायिक आहोत, आम्हाला आमचं राज्य राखायचे, तुझ्यासारखं मी भाडोत्री म्हणून इथं लढायला आलेलो नाही, खाली उतर बघ तुझं काय होतं इथे। आणि मग दिलेर खानानं बाण मारला, खाली उभ्या असलेल्या मुरारबाजीवर बाण मारला, मुरारबाजीचं डोकं तुटलं तरी शिर लढत होत, शिर तुटलं तरी त्याचं धड लढत होतं, कदंब लढे हैं, कितनी बार कबंद लढे हैं, असं इतिहासामध्ये वर्णन केलंय। याद आमे केसरी या बाण, मृत्यू आमे भावर डलवान, माकी कोक शिका देती है चक्रव्यूह भेदन कन जाना, जहाँ गर्व के गर्व जड़े है उस धरती पर हुए बड़े हैं, साक्षी है इतिहास युद्ध में कितनी बार कबंद लड़े हैं, कितनी बार कबंद लड़े। असे होते मराठे, असे होते मावळे, असे होते महाराजांचे सेनापती सरदार। डोकं तुटल्यानंतर सुद्धा त्याचा हात फिरत होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा डोकं तुटल्यानंतर त्यांनी काही जवान मारले गेले त्याच्या हातून आणि मग ते शरीर खाली पडले। मावळ्याने मुरारबाजीचा देह उचलला आणि पुरंदर किल्ल्यामध्ये ते गेले मुरारबाजीला घेऊन, आपला सेनापती पडला तरी मावळ्यांनी माघार घेतले नाही, पुन्हा आपल्या जागी जाऊन बसले आणि दिलेर खानाच्या पुढं पुन्हा आव्हान उभं केलं। पण इकडं महाराजांनी ओळखलं की आता फार दिवस हे टिकणार नाही, आता आपण कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि मग महाराजांनी तळ करायचा ठरवला, पुढं तळ झाला। पण त्याच वेळेला महाराजाचा एक सरदार होता, त्याचं नाव प्रतापराव गुजर, मी मगाशी सांगत होतो। या माणसाच्या धाडसाच्या कल्पना जर तुम्ही ऐकल्या तर आश्चर्य वाटेल। हा महाराजांचा पुढे सेनापती झाला, त्याला प्रतापराव गुजर, त्याचं नाव खरं म्हणजे कुर्तोजी गुजर होतं, पण महाराजांनी त्याच्या पराक्रमावर खुश होऊन त्याला किताब दिला आणि त्याचं नाव झालं प्रतापराव गुजर। हा माणूस कसा होता तर या माणसाला महाराजांनी जी जबाबदारी सांगितली ती त्यांनी आपल्याला झोकून देऊन पार पाडली, आपल्या जीवाची कधी तमा बाळगली नाही। महाराजांचा फक्त एक सरदार, त्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळकर, हा फितूर झाला। हा महाराजांच्या बरोबर अफजल खानाच्या वेड्यात होता, अफजल खानाचं डोकं मारायचं काम त्यांनी केलं, अफजल खानाच्या भोयाचे पाय तोडायचे काम केले। पण एवढा एकच माणूस स्वराज्यामध्ये महाराजांचा सरदार फितूर झाला, शाहिस्ते खानाला। शाहिस्ते खान पुण्यात आलेला असताना त्याच्या अंगी रेड्यासारखी ताकद होती, त्यांनी शाहिस्ते खानाला घोडा उचलून दाखवला। घोडा उचलून म्हणून बघा, त्यांनी जर घोडा उचलला तर ताकद किती असेल त्याच्या अंगी। आणि मग शाहिस्ते खानानं त्याला आपल्याकडं सरदार केलं आणि त्याला चाकणचा भाग त्याच्याकडे सोपवला, चाकणच्या परगण्याचा प्रमुख त्याला केला। आता महाराजांच्या पुढे नवी डोकेदुखी उभी राहिली, आपलाच एक सरदार शत्रूला जाऊन मिळाला, मग याला संपवायचा कसा। मग महाराजांनी प्रतापराव गुजराला बोलावलं आणि म्हटले, प्रतापराव आम्ही तुमच्यावर एक कामगिरी सोपव, सांगा महाराज, तुम्ही संभाजी कावजी कोंढाळकरला संपवायचं। ठीक आहे म्हटलं महाराज। आणि मग त्यांनी संभाजी कावजी कोंढाळकरवर चाल केली आणि त्याला आव्हान केलं। आता हाही महाराजांचा सरदार, तोही पूर्वी महाराजांचा सरदार, एक महाराजांचा सरदार दुसऱ्या सरदाराकडे फितूर झालेला आला आणि त्यांनी संभाजी कावजीला सांगितले की संभाजी कावजी कोंढाळकर, तू केलं हे चांगलं केलं नाही, तू स्वराज्याची नमक हरामी केली, हरामी केली। महाराजांनी तुझ्यावर माझ्यावर एवढं प्रेम केलेलं असताना तू शत्रूला जाऊन मिळाला, आणि तुझ्या अंगात जर खरंच ताकद असेल ना तर तू शस्त्र उचलून माझ्यावर चालून ये, मग तुझं काय होतं ते बघ। संभाजी कावजीला आपल्या ताकदीचा गर्व होता, त्याला वाटलं हा काय मला ललकारतोय। त्यांनी प्रतापराव गुजरावर हल्ला केला आणि प्रतापराव गुजरांनी थोड्याच वेळात त्याला ठार मारला आणि संभाजी कावजी कोंढाळकर संपला। त्यानंतर हाच प्रतापराव गुजर इथं अशा मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेर खान चालून आले आणि स्वराज्याची त्यांनी मसणवट केली, याचा राग घेऊन एके दिवशी त्यांनी महाराजाला मुजरा केला। महाराजांनी विचारलं, काय प्रतापराव काय विचार आहे, काय नाही महाराज, जरा मी जाऊन येतो फिरून येतो। तो सरळ सासवडच्या जवळ तळ पडलेला असताना मिर्झाराजा जयसिंगाचा, ज्याच्या भोवती कडेकोट बंदोबस्त होता,
कारण त्याचे अंगरक्षक जागोजाग होते. अशा मिर्झा राजा जयसिंगाच्या तळामध्ये तो घुसला आणि घुसल्यानंतर एकटाच किती बहादूर होता बघा. तळामध्ये गेल्यानंतर त्यांनी थेट गाठला मिर्झा राजा जयसिंग आणि शमशेर उपसली आणि त्याच्यावर वार करणार तोच त्याच्या बॉडीगार्डनं अंगरक्षकाने पकडला आणि त्याला मिर्झा राजाच्या पुढं उभा केला, निशस्त्र केला, त्याची तलवार काढून घेतली आणि मिर्झा राजा जयसिंग त्याला म्हटलं की बोलो तुम बहुत बहादूर हो, हम जानते हैं तुम शिवाजी के आदमी हो. तो म्हटलं होय लेकिन हम राजपूत है और राजपूत कभी बेसावत नहीं होते, हम हमेशा तैयार रहते. तो म्हटलं ते मला दिसतंयच की तुम्ही मला पकडले, आता नसतं पकडलं तर मग तुझं काय झालं असतं ते तुला कळलं असतं. आमच्या महाराजाच्या डोक्याला एवढी डोकेदुखी केली तू, आमची घरदारं लुटली, आमचे बायका पोरांची विल्हेवाट लावली, तुला मारायचं नाही तर काय करायचं. पण मिर्झा राजा जयसिंग म्हटला तुला माहिती का तर तुझं काय होईल. तो म्हटला काही का होईना, मी मरायला चालू होतो ना, तुला मारलं असतं तरी मी मला तुझ्या लोकांनी मारलंच असतं, मी मरायला आलो होतो तर मी काळजी कशाची करू. मिर्झा राजाने तरीसुद्धा त्याचं कौतुक केलं, त्याला मारलं नाही. बघा शूर माणसं शूराचं कौतुक करतात, त्याचं कौतुक त्याने केलं. जा तुझ्या राजासाठी तू माझ्याकडे आला होता, मला मारायला आला होता, मला काही वाईट वाटत नाही. उलट त्याचा सत्कार केला, त्याला घोडा दिला आणि महाराजाकडे त्याला पाठवून दिला. महाराजाकडे आल्यानंतर महाराजाने विचारलं काय झालं प्रतापराव, तोपर्यंत त्याचं नाव कुडतोजी गुजर होतं. म्हटलं महाराज मी त्याला मारायला गेलो होतो पण मला पकडलं, पण त्याने मला मारलं नाही, मला परत पाठवून दिलं, मला घोडाही बक्षीस दिलं. वा प्रतापराव, आजपासून तुम्ही कुडतोजी गुजर नाही, प्रतापराव गुजर झाला, आजपासून तुमचं नाव प्रतापराव गुजर. आणि मग प्रतापराव गुजरांना महाराजांनी सेनापती केलं. पुढं महाराजांचे सेनापती झाले आणि एके दिवशी एक फार मोठं संकट स्वराज्यावर चालू लागलं. संकटामागून संकट येत होती. विजापूरचा प्रति अफजल खान, एक बहादूर सरदार ज्याचं नाव बहलोल खान, हा बहलोल खान स्वराज्यावर चालून आला आणि प्रतापराव गुजराला महाराजांनी सांगितलं प्रतापराव राज्याभिषेकाचे दिवस जवळ आलेले, आता राज्याभिषेक जूनमध्ये होणार आमचा आणि शत्रू गडबड करील तेव्हा शत्रूचा बंदोबस्त चांगला करा, आपण राज्यकारभार राज्याभिषेकाच्या कामात गुंतणार आणि शत्रू आपल्या राज्यात घुसेल तर तुम्ही बहलोल खान गडबड करतो सीमेवरती कर्नाटक आणि महाराष्ट्राचं आपल्या स्वराज्याचा, त्या बहलोल खानाचा बंदोबस्त करा. प्रतापरावनी 15,000 फौज घेतली आणि प्रतापराव चालून गेले आणि बहलोल खानानं उमराणीजवळ कोल्हापूरजवळचा भाग ह्या तिथं तळ टाकला. पण प्रतापरावनी रातोरात जाऊन त्याच्या फौजेला वेढलं हे बहलोल खानाला माहीत नव्हतं आणि आपण वेढले गेलो हे कधी कळलं तर सकाळी त्याला कळलं. का तर ज्या नदीचं पाणी त्यांना प्यायचं होतं, आता त्यांनी 20,000 फौज आणलेली होती, 20,000 फौजेला पाणी पाहिजे, अन्न पाहिजे, सगळं पाहिजे आणि प्रतापरावनी तर आपली नाकेबंदी केली, आता जायला वाट नाही. ऊन मी म्हणायला लागलं, दिवस उगवला, प्यायला पाणी नाही आणि वेडा फोडायचं म्हटलं तर सोपं नाही. प्रतापरावनी एवढी मजबूत फौज कडेने उभी केली होती की वेडा काय फोडता येणार, प्रयत्न करून बघितला आणि बहलोल खानानं शरणागती पत्करली. त्याने आपला माणूस पाठवला आणि प्रतापरावला सांगितलं आम्हाला धर्म वाट द्या, आम्ही आमचं परत विजापूरला निघून जातो. प्रतापरावला अभिमान वाटला की आपण एका क्षणामध्ये बहलोल खानाला शरण आणलं. आता प्रतापराव प्रतापी होते पण मुत्सद्दी नव्हते आणि महाराज मुत्सद्दी होते. महाराजांच्या कानावर प्रतापरावनी लिहून पाठवलं की खासा बहलोल खान आम्हाला शरण आला आणि आम्ही त्याला सोडून दिला. महाराज विचार करू लागले, प्रतापराव सेनापती आहेत, प्रतापराव फक्त सैनिक आहेत, सेनापती आणि सैनिक, बाकी त्यांनी काही विचार केला नाही. त्याने प्रतापरावला पत्र पाठवलं
की खासा बहलोल खान शरण आलेला असताना सला काय निमित्त केला? सला म्हणजे सल्ला, म्हणजे त का केला? त करणं तुमचं काम नाही, त करणं माझं काम आणि शत्रूला बुडवणं तुमचं काम आहे. तुम्हाला बुडवायला सांगितलं होतं, मी त्याला मारायला सांगितलं होतं, नाही तर आमच्या पुढे हजर करायला सांगितलं होतं. तुम्ही परस्पर काय निमित्त सल्ला केला आणि त्याच्या पुढं मारदाने असं सांगितलं होतं, बहलोल खान बुडविल्याविना अम्मास रायगडावरती तोंड न दाखविणे. बघा, त्यांना वाटलं आपल्याला कौतुक करतील, आपण बहलोल खानाला पिटाळून लावलं. पण महाराज खूप हुशार होते, खूप मुत्सद्दी होते. त्यांना माहित होता शत्रू आज त्याला आपण जखमी करून पाठवला तर अर्धा मारलेला साप दुसऱ्या दिवशी हल्ला करीत, जनावर परत चालून येईल, तसा तो चालून येणारच. आणि मग महाराजांनी प्रतापरावची कान उघाडणी केली. इकडं महाराजांचा 6 जून 1674 राज्याभिषेक होणार होता, 2-4 महिने राहिलेले होते. आणि प्रतापरावला खूप वाईट वाटलं. आज आपण स्वराज्याचे सेनापती असताना महाराजांच्या जवळ आपण असायला पाहिजे राज्याभिषेकाच्या समयी, आणि महाराजांनी आपल्याला सांगितलंय अम्मास तोंड न दाखविणे, बहलोल खान बुडविले अम्मास तोंड न दाखविणे. आता बहलोल खानाचा राग त्या प्रतापरावच्या डोक्यात, आधीच रागीट माणूस त्याच्यात आणखीन राग त्याच्या डोक्यात. आणि मग एके दिवशी प्रतापरावने पुन्हा ती फौज घेऊन उमराने गाठली आणि त्यांनी समोर पाहिलं, नेसरी नावाचं गाव आहे, तिथं नेसरीची खिंड आहे. त्या खिंडीजवळ प्रतापरावची सेना जाऊन पोहोचली, तळ पडलेला होता सेनेचा, आणि प्रतापराव बरोबर फक्त 6 सरदार. आपल्याकडे एक गाणं लागतं, वेडात दौडले वीर मराठी साथ. आणि प्रतापरावचं डोकं फिरलं, रागीटगडी होता आधी, पण आपण सेनापती आहोत हे ते विसरले. आपल्याबरोबर 15,000 फौज आहे तेही विसरले. आणि रागाच्या भरात एकटाच घोड्यावर स्वार होऊन बहलोल खानाच्या छावणीवर तुटून पडले. आणि आपले सेनापती कुठं चालले म्हणून 6 सरदार त्याच्या पाठीमागं तुटून पडले. आणि हे 7 जण हे एकदम जाऊन त्या सेनेवरती हाणामारी करायला लागले. आता समोर 20,000 फौजन गेले की ती 7 जण, वेडात दौडले वीर मराठे साथ. आणि हे 7 जण पाहिल्यानंतर बहलोल खान्याने आपल्या सेनेला आज्ञा दिली, मार घालो उनको. आणि पाहता पाहता 7 जण मारले गेले, प्रतापराव मारले गेले. प्रतापराव बरोबर 15,000 फौज असताना त्यानं काही अवघड नव्हतं बहलोल खानाला उडवणं. पण राग म्हणतात कसा असतो, हा अविचार करतो माणूस आणि एकदम असं काहीतरी करून बसतो. आणि मग त्यावेळेला प्रतापरावच्या बरोबर महाराजांचे मेहुणे दुसरे सरदार होते, त्यांचं नाव आंबेराव मोहिते महाराजांचे मेहुणे होते आणि एक मातब्बर सरदार होते. प्रतापराव पडल्यानंतर सेनेचे सूत्र आंबेराव मोहितेने आपल्या हाती घेतले आणि त्या सेनेला वेढलं. बहलोल खानाच्या सेनेची त्यांनी चिरफाड केली, बहलोल खानाची जागीर लुटून टाकली आणि बहलोल खानाला पळता गोईथोडी केली. आणि पाहता पाहता बहलोल खानाचा बंदोबस्त प्रतापराव मेल्यानंतर, मारले गेल्यानंतर आंबेराव मोहित्यांनी केला. आणि ही बातमी महाराजांच्या कानी गेली, महाराजांना खूप वाईट वाटले. अरे रे, आपला नेकदार एक सरदार, एवढा चांगला सेनापती, शूर सेनापती, आपण फक्त बोललो की आम्हा तोंड न दाखविणे आणि त्या रागाच्या भरात शत्रूवर तुटून पडला, मारला गेला, याचं महाराजांना खूप दुःख झालं. पण आता करणार काय, दुःख झालं तर करणार काय? आणि त्याची परतफेड म्हणून पुढे महाराजांनी प्रतापराव गुजराची जानकी नावाची मुलगी आपली सून करून घेतली. महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम त्याची पत्नी म्हणून त्या प्रतापराव गुजराला आपलं व्याही केलं. मेल्यानंतर या माणसानं स्वराज्यासाठी देह ठेवला, राग मनात म्हणून गेला, त्याचं कुटुंब उघडं पडू नये, आपल्या जवळचं नातं व्हावं, आणि म्हणून प्रतापराव गुजराची मुलगी महाराजांची सून झाली. महाराज असं आपल्या सरदार सेनापतीचं पुनर्वसन करायचे, कुणाला उघडं पडू द्यायचं नाही, म्हणून मावळे महाराजांच्यासाठी मरायला तयार व्हायचे. आणि प्रतापराव गुजर गेले, महाराजांनी तह केला, महाराज आग्र्याला गेले, आग्र्यात औरंगजेबाने त्यांना कैद केलं, आग्र्यातून ते सुटून आले
आणि सुटून आल्यानंतर महाराजांचा बराचसा मुलूक गेलेला होता, 23 किल्ले आणि 4 लाख कोणाचा मुलूक त्या तहामध्ये गेलेला होता. पण महाराजांनी काय केलं, शहाणा माणूस असा असतो की आपलं घर जळायला लागलं तर अर्ध घर तोडून टाक, निदान काहीतरी अर्ध वाचव. कोणतीही गोष्ट शहाणपणाची गोष्ट म्हणजे माघार घेणे जेव्हा आपलं चालत नाही, आणि महाराजांनी तशी माघार घेतली, आपले 23 किल्ले दिले, 4 लाख होण्याचा मुलूक दिला, आग्र्याला गेले, आग्र्यातून सुटून आले सामान्य गोष्ट नाही ती मी सांगणार नाही, कारण मी फक्त मावळ्यांच्याबद्दल बोलतोय. आणि आग्र्याच्या बरोबर आग्र्याहून परत येताना सुद्धा असे नेकीचे नेकदार मावळे त्यांच्या बरोबर होते की महाराज परत राजगडावर पोहोचले. आणि इथं पोहोचल्यानंतर महाराजांनी ठरवलं की आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची. पुन्हा सुरुवात झाली आणि किल्ले महाराजांनी गेलेले जिंकायला सुरुवात केली. एके दिवशी राजगडावरती असेच महाराज बसलेले असताना आईसाहेबाशी चर्चा चाललेली होती आणि असं म्हटलं एका पोवाड्याने, राजगड राजाचा, प्रतापगड जिजाबाईचा, सिंहगड कोंडाना पहात्या मोगलांचा, 12 मावळ पुण्याखाली, 12 मावळ जेजुरीखाली, पुण्याच्या तोंडाला जेजुरीच्या बारीला, किल्ला ऐसा देखिला, कैला ऐसा देखिला, कोंडाना किल्ला देखिला. आणि तो जिजाबाई सकाळी सकाळी सूर्याला नमस्कार करायला गडावरती आल्यानंतर त्यांना समोर सिंहगड किल्ला दिसला जो मोगलांच्या ताब्यात गेलेला होता. आणि त्या मोगलांचा किल्लेदार होता उदयभानू राठोड राजपूत. आणि या राजपूताची 1500ची फौज, 1500ची फौज उदयभानू राठोड बरोबर होती. हा किल्ला पूर्वी तहात दिला आणि जिजाऊबाई साहेबांनी शिवबाला सांगितलं, राजे हा समोर सिंहगड दिसतो ना, हा शत्रूच्या ताब्यात राहणे आम्हाला बरं वाटत नाही. पुण्याजवळ असलेला एवढा बाका किल्ला मोक्याचा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि महाराज म्हटले, आईसाहेब माँसाहेब किल्ला घेतला जाईल, चिंता नसावी. आणि महाराज विचार करायला लागले की आता किल्ल्याची जबाबदारी कोणावर सोपवायची. त्याच वेळेला हुजऱ्यांनी महाराजांना वर्दी दिली की महाराज सुभेदार तानाजी मालुसरे आले. महाराज म्हटले, बघा आईसाहेब, परमेश्वर आपल्या पायाने यश आमच्याकडे आणून देतो. सुभेदार आले म्हटले आमची काळजी मिटली. तानाजीराव महाराजांचे बालपणापासूनचे साथीदार, लहानपणापासून तानाजीनं महाराजांना साथ दिली. आता वय तानाजीचं साधारण 40 होत. तानाजी आला ते त्याच्या मुलाचं लग्न रायबाचं होतं. आणि महाराजांनी तानाजीरावला विचारलं, काय तानाजीराव काय चाललंय? काय नाही महाराज म्हटले, आलो भेटायला आपल्याला. तेव्हा महाराजांनी बोलून दाखवलं की आईसाहेबांची इच्छा आहे की सिंहगड त्यावेळेस त्याचं कोंडाना नाव होतं, कोंडाना किल्ला जिंकायचा ताब्यात घ्यायचा. ठीक आहे म्हणले महाराज, कोंडाण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवा, किल्ला जिंकला म्हणून समजा. महाराज म्हटले, आम्हाला माहीत की तुम्ही त्यावर जी जबाबदारी आम्ही सोपू ती तुम्ही पार पाडणारच किल्ला. पण तानाजीराव तुम्ही आला का होता? नाही महाराज, आता तानाजी सांगेना मी कशासाठी आलो होतो. तेवढ्यात आतून महाराजांना निरोप आला की रायबाचं लग्न ठरलंय म्हणून तानाजीराव आले. आणि हा निरोप राणी वशातून आल्यानंतर महाराज तानाजीकडे बघायला लागले. पण महाराजाची माणसं आपली घरगुती कामं बाजूला ठेवून स्वराज्याच्या कामाला प्राधान्य द्यायची. तानाजी सांगेना मुलाचं लग्न आहे. नाही म्हटले महाराज, काय नाही काय नाही नाही काय नाही कसं काहीतरी असेलच बघा सांगा बरं. ते म्हणले, रायबाचं लग्न ठरलंय होतं म्हणले, पण ते आपण बघू नंतर, आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे. ही तानाजीने प्रतिज्ञा केली, आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे. महाराज म्हटले, अहो तसं नाही, मी जातो सिंहगडावरती चाल करून, तुम्ही नका जाऊ, तुम्ही रायबाचं लग्न करा. हाय महाराज, महाराज असं कुठं असतंय का? तुम्ही माझ्याबरोबर असल्याशिवाय मी पोराचं लग्न लावीलच कसा? तानाजीच्या मुलाच्या लग्नाला महाराज नाही म्हणजे कसं? मी आधी कोंडानं जिंकून देतो, मग तुम्हाला घेऊन मी रायबाच्या लग्नाला जातो. आणि अशा प्रकारे तानाजीनं 500 गडी निवडले. तानाजीचा भाऊ सूर्याजी, मामा शेलार मामा वय वर्ष 80, आणि 500 मावळ्याची फौज घेऊन तानाजी मालुसरे 4 फेब्रुवारी
1670 साली सिंहगडाच्या पायथ्याशी आले. बरोबर 500 फौज होती. धाकटा भाऊ सूर्याजी तितकाच पराक्रमी होता आणि या दोघांना लहानपणी सांभाळणारा शेलार मामा होता. शेलार मामा, तानाजी आणि सूर्याजी आणि बाकीचे मावळे, त्यांची पलटण सगळी सुभेदाराची. आणि तानाजीने सूर्याजीला सांगितलं की तो कल्याण दरवाज्याला जायचं, त्या सिंहगडाच्या पलीकडे कल्याण नावाचं गाव आहे आणि त्याच्या पायथ्याला कल्याण हे गाव आहे, त्या सिंहगडाच्या पायथ्याला त्या बाजूच्या दरवाज्याला कल्याण दरवाजा म्हणतात. आणि आपल्या पुण्याच्या बाजूला जो दरवाजा आहे सिंहगडाचा, मेन दरवाजा आपण म्हणतो, मुख्य दरवाजा, त्याला पुणे दरवाजा म्हणतो. तर आपण 1500 राजपूत इथं रात्रंदिवस पहारा करतात, औरंगजेबाची फौज. मुसलमान पळून जातात म्हणून औरंगजेबाने राजपूत पलटण पाठवलेली या किल्ल्याच्या रक्षणासाठी. आपल्याला वेढा फोडायचा, आपल्याकडे 500 माणसं आहेत, राजपूतांचे 1500 वीर आहेत, राजपूत लढवय्ये कडवे असतात, पण आपल्याला त्यांना तोडायचे आणि किल्ला ताब्यात घ्यायचा. सूर्याजी, 300 मावळे घेऊन तू त्या बाजूने जा कल्याण दरवाजाला, मी 200 मावळे घेऊन सिंहगड चढून जातो आणि कल्याण दरवाजा उघडला जाईल, तुम्ही आत या. आता गडावरती जायचं, गड इतका अभेद्य आहे, कधी कुणी गेला तर बघा तुम्ही, मी बरेचसे किल्ल्यावर जाऊन आलो, स्वतः पाहून आलो. पश्चिमेच्या बाजूला थोडा बंदोबस्त कमी होतो, तिन्ही बाजूला चोख बंदोबस्त होतो आणि पश्चिमेच्या बाजूला एक कडा होता, डोनगिरेचा कडा म्हणतात त्याला, तो इतका भयंकर आणि ताशीव कडा होता की वर चढून जाणं सोपं नव्हतं. आणि तानाजीने नेमका तोच कडा निवडला ज्या बाजूला बंदोबस्त नाही. आणि असं सांगतात की तानाजीकडे यशवंती नावाची घोरपड होती आणि त्या घोरपडीच्या दोराला, शेपटीला दोर बांधला आणि घोरपड वर गेली. आणि वर गेल्यानंतर मधूनच ती माघारी फिरली. माघारी फिरलेल्या घोरपडीकडे पाहून तो सांगतो, यशवंती, मी मराठ्याचा पोरा नाही भिनार मरणाला, 17 खांडोळ्या करीन, तुला शिळ्या भ्याकरी संगे खाईन. तू जर अशी माघारी आली ना तर तुकडे तुकडे करून तुला खाऊन टाकीन. मला मरणाची भीती नाही. तुला असं वाटलं असेल की तानाजीचं काय होईल त्याची काळजी तू करू नको, वर जा. आणि मग ती घोरपड म्हणतात अशी वर गेली, नखे रोवून बैसली. असं सांगतात की त्या घोरपडीच्या साह्याने गड घ्यायचे, किल्ले चढायचे किंवा मावळे कसेही चढायचे, कारण मावळातल्या लोकांना आपल्या किल्ल्यांची माहिती होती. आणि मग सुरुवातीला त्या घोरपडीच्या साह्यानं 2-4 मावळे वर गेले, त्यांनी तो दोर वरती बांधून टाकला दगडाला. आणि मग भरभर चढून वीर मावळे सरसर जाती किल्ल्यावरी, रणभूमीची नववध झडली, मराठेशाही धन्य करी. असे सरसर चढून मावळे वर गेले आणि तानाजीबरोबरचे 200 मावळे गडावरती पोहोचले. गडावरती 1500 राजपूत, उदयभानू राठोड नावाचा कडवा राजपूत सरदार किल्लेदार आणि तानाजीवर जाऊन सुभेदार किल्ल्यावरती प्रवेश केला आणि एकच गर्जना केली, हर हर महादेव. मध्यरात्री मरगट्टे चालून आले म्हटल्यानंतर उदयभानू सावध झाला आणि 1500 राजपूत तुटून पडले, तानाजी तुटून पडला. काही मावळे तिकडे कल्याण दरवाज्याला गेले, तिथल्या सैनिकाला मारून त्यांनी दरवाजा उघडला. सूर्याजी 300 मावळ्यांशी आत घुसला आणि अंधारामध्ये एकच कापाकापी सुरू झाली. या कापाकापीमध्ये अनेक राजपूत मारले गेले, तानाजीचे मावळेही पडत होते. आणि हा उदय भानू राठोड, एकाने पोवाडे पोवाडेकरांनी शायराने म्हटलंय, उदय भानू राठोड जो होता, उदय भानू सरदार आपण यवन मनी वाचे परी ते बीज रज पुताचे, सक्त शिस्तीने करी रात्रंदिन राखण किल्ल्याची, दहशत मनी मराठ्याची, गोंधळी बनून तानाजी स्वातंत्र्य पोत पाजळीला, जनतेतील भाविक भोळे फितूर झाले त्याला, चढविला गडावर हल्ला समर संतते मनात, हर हर महादेव गर्जुनी, महादेव गर्जुनी, मराठा गडी यशाचा धनी, राम राम राम. आणि असं तानाजीचं वर्णन केलंय. सूरी तानाजी गडावर चढून गेल्यानंतर हर हर महादेवची गर्जना केली आणि मराठ्यांनी कापाकापी सुरू केली. आणि हे उदयभानू राठोडनं पाहिलं की शेवटी मराठे पोचले. आपल्याला त्याने आव्हान दिलं आणि तो तानाजीला शोधत होता. तानाजीच्या
तलवारी खाली आतापर्यंत अनेक राजपूत मारले गेले होते। तानाजी महाराजांचा अत्यंत शूर सरदार होता, सुरुवातीपासूनचा महाराजांचा साथीदार होता। कोणतीही कामगिरी त्याच्या अंगावर सोपवा ती त्यांनी पार पाडली म्हणून देहाची इमारत टोले जंगूत। गालमिशा अशा होत्या की दोन बाजूला दोन लिंब ठेवली तर जाग्यावर आतील असा जबडा होता। अशी देहाची टोले जंग ताकद होती आणि असा गडी लढत होता। पण दुर्दैव कधी कधी माणसाचं आड येतं। उदय भानू आणि तानाजी एकमेकावर वार करत होते आणि या वारामध्ये उदय भानूच्या वारानं तानाजीची ढाल तुटली। आणि ढाल तुटल्यानंतर जो वार हातावर घ्यायचा तो आता कशाने घेणार? डोईचं पागोटं काढलं त्यांनी आणि हातावरती घेतलं आणि त्याच्यावर एक दोन वार झेलले, आता ते किती टिकणार? आणि शेवटचा एकच वार तानाजीनं उदय भानूवर आणि उदय भानूनं तानाजीवर घातला आणि दोन्ही वीर जाग्यावर कोसळले। तानाजीचा इलाजच नव्हता, आता त्याला जगण्याची आशा नव्हती। म्हणून शेवटचा एक वार त्याने उदय भानूवर टाकला, पण उदय भानूनी शेवटचाच वार तानाजीवर टाकला, दोघंही मारले गेले। आणि तानाजी मारल्यानंतर मराठे पळायला लागले। आता आपला नेता पडला, सुभेदार तानाजी मालुसरी पडले म्हटल्यानंतर आता आपलं काय होणार? म्हणून साहजिकच माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होती। परंतु सूर्याजी तिथं आला, पळणाऱ्या मावळ्याला त्यांनी थांबवलं आणि सांगितलं, लेकानो पळता कुठे? तुमचा बाप इथं मरून पडला, भागूबाईसारखे पळवून महाराजांना काय सांगणार? असं तोंड दाखवणार? मराठे पुन्हा चेतले गेले। सूर्याजीने सांगितलं, गडावरून खाली जाण्याचे रस्ते मी बंद केलेत, कुठेही तुम्हाला जाता येणार नाही, दोर कापून टाकले, इथं लढा मरा आणि आपल्या सुभेदाराची आन आहे तुम्हाला। आपला भाऊ पडला त्याचं दुःख करत सूर्याजी बसला नाही, बेभान होऊन तो शत्रूवर तुटून पडला। आणि पाहता पाहता 1500 राजपूत पैकी 1000 राजपूत 500 मावळ्यांनी कापून काढ मावळे काही पडले असतील, आणि मग राहिलेले राजपूत तर भीतीनं त्यांनी कड्यावरून उड्या टाकून जीव दिला आणि काही शरण आले, किल्ला सर झाला। पण तानाजी गेला, किल्ल्यावरती गंज पेटवली। महाराजांना सांगितलं होतं तानाजीनं, महाराज गड जिंकला की इशारत म्हणून गंज पेटवली जाईल आणि समजायचं किल्ला जिंकला। राजगडावरती महाराजांचं लक्ष गेलं, सिंहगडाकडे रात्रभर महाराज जागे होते। समाचार काय येतो? गंज पेटली गेली, ज्वाळा आकाशाला भेटल्या, महाराजांना आनंद झाला, दिवस उगवला होता। महाराज आपल्या साथीदारासह सिंहगडाकडं आले, तिथं आले। महाराज सिंहगडावर चालत असताना राहिलेले मावळे खाली मान घालून उभे होत, महाराजांना काही कळे ना। वर गेल्यानंतर तानाजीचा निचेष्ट देह पाहिल्यानंतर महाराजांना भरवून आलं, अरे रे आपल्या मुलाचं लग्न अर्ध्यावर टाकून आपल्या शब्दासाठी तानाजीनं जीव दिला आणि म्हणून गड आला, पण माझा सिंह गेला असं महाराज म्हटले की माझा ताने गेला। महाराजांना खूप दुःख झालं। महाराजांनी तानाजीच्या मुलाला रायबाला सुभेदार केला आणि असं सांगतात की पुढे महाराज दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर दक्षिणेकडे गेले होते, कुतुबशहाकडं, हैदराबाद गोवळकोंड्याकडं। आणि तिकडं गेलेले असताना पारगड नावाचा किल्ला आहे कर्नाटक आणि गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर, आणि महाराजांनी रायबाला सांगितलं, रायबा आम्ही तुम्हाला पारगडची कामगिरी सोपव, पारगड तो पार आहे आणि त्याचं नावही पारगड आहे, तेव्हा आता तुम्ही इथंच राहायचं, ही मालुसऱ्यांची जहागीर, आजपासून पारगडचे किल्लेदार तुम्ही। आणि लक्षात ठेवा, चंद्र सूर्य आशेपर्यंत तुम्ही या गडाची रखवाली करायची। आणि रायबा तिथं राहिले, तानाजीचा चिरंजीव, काही तानाजीची कुटुंबातली इतर लोक, शेलार मामाच्या कुटुंबाची काही माणसं आजही त्या किल्ल्यावरती तानाजीचे वंशज राहतात पारगडावरती। आणि आजही मालुसऱ्यांची कवड्याची माळ त्यांच्या गळ्यात आहे। आज परिस्थिती बदलली, चांगले चांगले लोक आपला देश सोडून परागदा झाली पोटापाण्यासाठी,
परंतु त्यांचे तानाजीचे वंशज फार काही आता सधन नाही तरी सुद्धा गड सोडत नाही, कारण महाराजांनी सांगितलं होतं पर चंद्रसूर्य असेपर्यंत पारगड सोडायचा नाही, आणि तेव्हा या पारगडावरती आजही तानाजी मालुसरेचे वंशज आहेत अशी एक एक नररत्न महाराजांच्या जवळ होती म्हणून स्वराज्य उभं राहिलं, म्हणून स्वराज्य उभं राहिलं, आणि अभिमान वाटतो की त्यांचे वंशज आपण आहोत. इथं ह्या सगळ्या मावळपट्ट्यामध्ये महाराजांनी राज्य निर्माण केलं आणि तेच राज्य महाराजांचं थेट दक्षिणेकडे गेलं, कुठपर्यंत जिंजीपर्यंत कर्नाटकात आणि इकडं गोदावरी नदीपर्यंत. म्हणजे महाराजांनी लावलेलं एक छोटंसं पुणे जिल्ह्यातलं रोपटं महाराष्ट्राच्या अर्ध्या महाराष्ट्रावर राज्य करत होतो. महाराजांना त्यांच्या काळामध्ये सगळा महाराष्ट्र जिंकता आला नाही, परंतु अर्ध्या महाराष्ट्रावर महाराजांनी राज्य केलं आणि त्यानंतर महाराज दक्षिणेकडे निघाले. ते एकच उदाहरण 10 मिनिटात सांगून थांबणार आहे, बराच वेळ झालाय, कदाचित काही मंडळी जेवली नसतील, घराकडे लक्ष लागलं असेल, पण मला सांगावंसं वाटतं म्हणून शेवटचं एक उदाहरण सांगेल. हा महाराजांचा मेळा 50,000 फौजेचा दक्षिणेकडे निघाला, कुतुबशहाच्या दरबारामध्ये निघाला आणि कुतुबशहाची भेट घ्यायला कुतुबशहाने महाराजांना निमंत्रण दिलं होतं. दक्षिणेकडचे तुम्ही राजे आम्ही राजे, उत्तरेकडच्या राजाचा आपल्याकडे येण्याचं काही संबंध नाही, हिंदू असो मुसलमान असो. कुतुबशहा मुसलमान होता, शिवाजीराजे हिंदू होते, तरीसुद्धा दोघांनी मैत्री करायची ठरवलं, महाराजाला निमंत्रण दिलं आणि महाराजांच्या बरोबर सरसेनापती हंबीरराव मोहिते, पायदळाचे सेनापती एसाजी कंक होते. आणि असे दक्षिणेकडे निघालेले असताना मध्येच एक घटना घडली. कोपळचा किल्ला लागतो त्याला दक्षिणद्वार म्हणतात, या कोपळच्या किल्ल्याजवळ दोन मुसलमान सरदार त्या कोपळच्या किल्ल्यामध्ये राज्य करत होते विजापूरचे. एकाचं नाव होतं हुसेन खान मियाना आणि दुसऱ्याचं नाव होतं अब्दुल रहमान खान मियाना. दोघं बंधू होते, दोघं प्रजेवर खूप अत्याचार करायचे. तेव्हा महाराजांना काही लोक भेटले गपचूप आणि सांगितलं, राजे आमची सुटका करा, तुम्ही आलाय देव समजून आमच्याकडं, आमच्यावर खूप अत्याचार होतात, विजापूरचे सरदार आमच्यावर खूप अत्याचार करतात, तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा. आणि मग महाराजांनी काय करावं, महाराज तिकडं कुतुबशहाकडे निघालेले असताना सुद्धा महाराजांनी हंबीरराव मोहित्यांना जवळ बोलवलं, सेनापतीला सांगितलं, हंबीरराव 15,000 फौज घेऊन तुम्ही या लोकांचं रक्षण करण्यासाठी जा, आणि ते दोन्ही कोण बंधू आहेत ना मियाना, त्यांना टेचून काढा, नाही तो माझ्याकडे घेऊन या. आता त्यांच्याकडे मोठी 15,000-20,000 फौज, त्यांच्याशी तोंड देणं सोपं नव्हतं, पण हंबीरराव कसलेले सेनापती होते, महाराजांचे मेहुणे होते आणि अनेक युद्धामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. पण हंबीरावच्या डोळ्यापुढे आणखी एक मोठा प्रश्न उभा राहिला, आपण काय आता स्वराज्यात नाही, इतक्या दूर आलोय, महाराजांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर, आणि आता महाराजांना सोडून जायचं, पण महाराज म्हटले काही काळजी करू नका, माझ्याबरोबर एसाजी कंक आहे, माझ्याबरोबर बाकीचे सरदार सेनापती आहेत, तेव्हा तुम्ही त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जा. आणि असं म्हटल्यानंतर आंबेरावानं कोपळच्या किल्ल्याजवळ जाऊन वेढा घालणार तोच हे मियाना बंधू दोघं हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहीम खान मियाना दोघं चालून आले मोठ्या फौजेनिशी. हंबीरावाला वाटलं आता काही खरं नाही, आपल्याला किल्ल्यावर हल्ला करावा लागेल, तर स्वतःच चालून आले. म्हणून हंबीरावानं आपल्या सैनिकांना आज्ञा केली, माघारी फिरा. मराठ्याची एक नीती होती, अगोदर पळाल्यासारखं घाबरल्यासारखं दाखवायचं आणि मग शत्रू पळाला की मग त्याच्यावर अचानक हल्ला करायचा. आता असं माघारी फिरा म्हटल्यानंतर पळायला लागले सैनिक, त्याच्यामध्ये नागोजी जेदे, धनाजी जाधव आणि संताजी गोरपडे या 18-20 वर्षाची पोरं होती तरुण, त्यावेळेला नुकतेच ते उदयाला यायला लागले होते. त्याच्यामध्ये नागोजी जेदे हा कान्होजी जेद्याचा नातेवाईक आणि बाजी सर्जेराव जेद्याचा मुलगा होता. घराण्याची परंपरा होती शौर्याची. या नागोजीला 18 वर्षाचं पोरगं होतं, त्यांनी ठरवलं आता याच्यात पराक्रम करायचं. त्याच्याबरोबर त्याचे वडीलही होते बाजी सर्जेराव जेदे,
आणि मग काय करावं, हंबीरावने अशी सेनापतीने आपल्याला पळायला का सांगितलं? त्याच्या मनात आलं की आपल्याला आक्रमण करायला सांगायला पाहिजे होतं, पण आता सेनापतीची आज्ञा म्हणून तो पळायला लागला. आणि जरा वेळ पळाल्यानंतर सेनापतीने सांगितलं, आता सगळ्या बाजूनी शत्रूला घेर करा आणि कोंडा. आता कुठं नागोजीच्या लक्षात आलं की अरे असं करायचं काय, त्याला काय अजून एवढा युद्धाचा अनुभव नव्हता, पण त्याचं रक्त सळसळत होतं. आणि मराठ्यांनी मग ती मियाना बंधूची फौज घेरली, जोरदार हाणामारी सुरू केली. आणि या नागोजी जेध्यानं 18 वर्षाच्या पोरानं घोड्यावर स्वार होऊन हुसेन खान मियाना जिथं होता त्याच्या हत्येवरती घोड्याने 2 पाऊल वर केले आणि याने भाला फेकला. त्याला त्या हुसेन खान मियानाला मारायचं होतं, भाला बरोबर पोचणार होता, पण माऊत हुशार होता, माऊतानं तो हत्ती फिरवला आणि हुसेन खानला तो भाला लागायच्या ऐवजी माऊताला लागला आणि माऊत मेला आणि खाली पडला. हुसेन खान मियाना वाचला, त्याने बाण मारला, नागोजी जेदेच्या डोक्यामध्ये शिरला, डोळ्यातून बाहेर आला आणि तो घोड्यावरून खाली कोसळला. सैनिकांनी त्याला बाजूला घेतलं, बाण काढला, परंतु नागोजी जेदेचा बाण तो मोडला गेला लागलेला आणि नागोजी जेदे थोड्याच वेळात गतप्राण झाला. वडील बरोबर होते बाजी सर्जाराव जेदे, पण या पराक्रमी पोरानं आपल्या वडिलाच्या समोर मान टाकली, परंतु जी शूर घराणी होती त्यांनी कोण मेला कोण जगला हे बघत नसायचे. मुलगा गेला तरी बाजी सर्जेराव जेद्यांनी महाराजांच्या बरोबर दक्षिणेकडे प्रयाण केलं, त्याचा अंत्यविधी तिथंच केला. या पोराची बायको कारीच्या मळ्यामध्ये, भोर तालुक्यात कारी नावाचं गाव आहे, तिचं वय किती असेल, याचं वय 18, तिचं 8-10 वर्षाचं वय, कारीच्या मळ्यामध्ये चिता पेटली गेली आणि तिथं तिच्या तिला सती जायला लागलं, ती सती गेली. महाराजांना खूप दुःख झालं, नागोजी जेदे पडले, कान्होजी जेद्याचा नातू पडला, बाजी सर्जेराव जेद्याचा पराक्रमी पुत्र पडला. आणि मग त्या मोहिमेवर परत आल्यानंतर महाराज त्याच्या घरी गेले, बाजी सर्जेराव कान्होजीच्या घरी गेले, बाजीच्या पत्नीला आजीला सगळ्यांना भेटले आणि त्या दिवसापासून दसऱ्याच्या मुहूर्तावरती दरवर्षी 1 किलो सोन्याचा तोडा त्या मुलाच्या स्मरणार्थ कान्होजीच्या घरी पाठवला जायचा. अशा प्रकारे महाराज आपल्या सैनिकांचा सरदारांची कदर करायचे. आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं, म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. तेव्हा आजपर्यंत मी महाराजांनी काय केलं, महाराजांचं स्वराज्य झालं, राज्य उभं राहिलं, पण ते राज्य उभं राहताना एवढी नररत्न या स्वराज्याच्या कामी आली, परंतु त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी पुन्हा तीच आपली परंपरा चालवली आणि ही घराणी महाराष्ट्रामधली शेवटपर्यंत, महाराज गेल्यानंतरसुद्धा संभाजीराजांना त्यांनी साथ दिली, राजाराम महाराजांना साथ दिली आणि मग मराठ्यांचं राज्य थेट दिल्लीपर्यंत पोहोचलं. महाराजांनी लावलेली स्वातंत्र्याची ज्योत, स्वराज्याची ज्योत त्यांच्या सगळ्या पायिकानं पुढे चालवण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. अशा सर्व शूर वीर मावळ्यांना मुजरा करू, छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करू. आणि आपण इतका वेळ थांबलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, हर 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 महादेव. धन्यवाद सर, सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात. शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांनी उत्तमरित्या प्रचंड स्फूर्तीने गेले 2 दिवस व्याख्यान सादर केले आहे. सरांनी गेले 40 वर्ष शिवचरित्र यांवरील व्याख्यान करून प्रत्येक पिढीला इतिहासाची जाणीव करून देत आहेत. शिवचरित्र हा मोठा विषय आहे, आपण पुण्यात राहतो हे आपले खूप मोठे भाग्य आहे. शिवचरित्राचा इतिहास हा महाराष्ट्रास लाभलेला आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आजच्या काळात
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त पुस्तकापुरता व शिवजयंतीपुरता राहिला आहे. शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांसारख्या इतिहास प्रेमींमुळे आज आपल्या प्रत्येक शिवचरित्राचा प्रत्येक क्षण व प्रत्येक शिवचरित्राचा प्रत्येक भाग आपल्यापर्यंत पोहोचत आहे व इतिहास जागृती होत आहे आणि अशीच पुढेही चालू राहावी ही आम्ही श्रींच्या चरणी प्रार्थना करतो. शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांना मी मंडळातर्फे धन्यवाद करतो आणि आपण वेळात वेळ काढून आपल्या कॉलनीस हे सुंदर व्याख्यान सादर केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मंडळाच्या मुलांनाही धन्यवाद दिले पाहिजे की ते चांगले कार्यक्रम करतात. आणि मागे शिवजयंतीला त्यांनी मला बोलवलं. शिवजयंतीचं व्याख्यान झाल्यानंतर माझ्या मनात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण गुणगान करतो पण त्यांना जीवास जीव देणारे मावळे साथीदार भेटले ज्यांनी आपल्या कुटुंबाची कधी काळजी घेतली नाही. कालपासून मी सांगितलं की आपल्या कुटुंब आपलं कुटुंब वाऱ्यावर सोडून महाराजांच्या हवाली करून महाराजांच्या जीवावर सोडून ज्यांनी स्वर्गाचा रस्ता पकडला अशा मावळ्यांचं गुणगान करावं लोकांच्यापर्यंत जावं म्हणून 2 दिवस मी या मुलांना सांगितलं की 2 दिवस माझ्यासाठी द्या. आणि ते म्हटले ठीक आहे. त्यांनाही आनंद झाला की मागच्या वेळेला ते माझ्याकडं स्वतःहून आले होते यावेळेला मी स्वतःहून सांगितलं आणि यापुढेही मी त्यांना सांगतो. एवढ्यावर शिवचरित्र थांबलेलं नाही, एवढ्यावर मावळ्यांचा इतिहास थांबलेला नाही. अजून त्याला पुष्कळ वेळ लागेल परंतु आता आपल्याकडे इतका वेळ नाही. आणि तेव्हा जेव्हा जेव्हा संधी मिळेल आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तेव्हा मला बोलवा. इथून पुढं दर गणपतीला जोपर्यंत मला बोलता येतं आहे, चालता येतं आहे, कार्य करता येतं आहे तोपर्यंत 1 दिवस माझ्यासाठी राखून ठेवाय. जय इंजना. दादा बसू बस बस. मी वेगळ्या आप्पांना विनंती करतो की त्यांनी श्री दादासाहेब कोरेकर सर यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजच्या डाव्या साईडला लवकरात लवकर यावे. आणि मी मंडळाकडून शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांना एक छोटीशी भेटवस्तू देत आहोत. सर्व कार्यकर्त्यांनी स्टेज जवळ यावे आणि सरांना भेटवस्तू द्यावी. एकच जोग सारखा महाराजांना बोर वाटतो. चालू आहे रे, करतोय मी पुन्हा मागे करायचं. छोटं कर ना, आधी छोटं कर रे. बस बस हे पेपर काढा, पेपर काढा, बस तर रे बाप रे. गर रे अजून एवढंच आहे, राहू दे राहू दे. Whatever.
करतो बरोबर द्या बाबा एवढंच दाखवू दे एक मिनट अरुपी तू मला कॅमेरा घ्यायचंय का नाही थांब बोल नाही चालू आहे दोन मिनिट सर 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 चले घरी जातो म्हणलं उशीर झाला शेवटी शेवट असं करायचं अजून अजून दोन मिनटं जाऊ म्हणजे दोन मिनटं सर आला सर बघतात मी तुझं काय आता आनंद म्हणतो दोन मिनटं सर